नमस्कार नमस्कार। मी सोनाली चैनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। ऍक्च्युअली मी काल एक व्हिडिओ टाकला होता माझ्या वडिलांचा आणि माझा। हे माझे वडील आहेत, जर तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर बरेच मला छान छान कमेंट आले, बऱ्याच लोकांना माझा व्हिडिओ खूप आवडला। तर आज जो विषय आहे तो असा आहे की माझ्या वडिलांचं जे नाव आहे ते नाव आहे मुरलीधर महादू भाटजिरे। परंतु सिन्नर मध्ये असे बरेचसे लोक आहे जे माझ्या वडिलांना मुरलीधर नाही तर मालुशेठ भाटजिरे ह्या नावाने ओळखता। आणि सिन्नर गावाने तेथील गावातील काही लोकांनी माझ्या वडिलांना एक नाव दिलं आहे, ते म्हणजे बाप्पा। हो, तर आपण बाप्पा कुणाला म्हणतो? आपण गणपती बाप्पाला बाप्पा म्हणतो, म्हणजे गणपती हे खूप आपलं सर्वप्रथम दैवत आहे। कुठल्याही कार्यामध्ये आपण गणपतीला मान देतो, गणपतीचं नाव घेतो, तर गणपतीला खूपच महत्व आहे। सगळ्या देवांमध्ये प्रथम पूज्य आहेत गणपती बाप्पा आपल्याला। तर असं बाप्पा हे नाव माझ्या वडिलांना देण्यात आलं। अनेक लोक त्यांना बाप्पा म्हणूनच ओळखता। असं बोलू आपण की का त्यांना बाप्पा नाव ठेवण्यात आलं आणि कोणी त्यांना हे नाव ठेवलं आणि त्यांचं मालुशेठ हे नाव पण त्यांचं कसं झालं, तर हे मग जाणून घेऊ। मालुशेठ म्हणजे त्या दुकानाचे शेठ बॉ, दुकानाचे मालकांना शेठ म्हटलं जातं। तर त्या तुमच्या रसवंती गृहाचे तुम्ही मालक होते म्हणून शेठ। आणि ते जे बैल होते ज्यांचं तुम्ही नेहमी सांगता, काय नाव होतं त्या बैलांचा? चांदण रावळ्या। अच्छा, चांद्या आणि रावळ्या ह्या त्या बैलांचं नाव होतं। आणि आता कसे नवीन ते मशीन निघाले रसाचे, तर आम्ही छोटे असताना जेव्हा वडिलांचं माझ्या मी जे काल सांगितलं की माझा हात रसाच्या मशीन मध्ये गेला, हा त्या मशीन मध्येच गेला होता, इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये। पण त्याच्या आधी लाकडाचा चरस होता, तर ते बैलांच्या बैल गोल गोल फिरून मग नंतर रस निघतो, तसं मशीन होतं। तर दोन बैल होते यांच्याकडे, चांद्या आणि रावळ्या नावाचे। तर हे त्या बैलांशी बोलायचे तर त्या बैलांना हे बोललेलं कळायचं। कळायचं म्हणजे असं कळायचं की जर बैल मार्केटमध्ये असला आणि मला जर बैल बदली करायचं तर त्याला फक्त रस्त्यावरून हाक मारायची। चंदू शेठ म्हणून म्हणलं का त्या बैलांनी कांदे खायचे बंद करायचे आणि माझ्या गुरळाकडे रस्त धरायचा त्या बैलांनी। लोक पाहत राहायचे का पहा हा माणूस काय करतोय। हो ना, हो। तर जे रसवंती गृह होतं लाकडाचा जो चरसचा रस निघायचा, तर ते बैल प्राणी असून ते इतके हुशार होते की रसवंती गृहाच्या एक्झॅक्ट समोर मार्केट यार्ड होतं। तर मग काम नसताना एक बैल मग तिथं बांधलेला असायचा, तो कांदे वगैरे असं काही कांदे खायला राहायचा। आणि मग आता एकाला एकाला सोडायचंय बो आणि त्याला बांधायचंय, तर मग दादा त्या बैलाला आवाज द्यायचे खूप लांबून त्याच्या नावाने, तर तो त्याचं ते जे काही खात असेल ते खाणं सोडून निघून इकडे यायचा, दुकानाकडे यायचा। आणि हे सगळं लोकांना बघून खूप विशेष वाटायचं। आणि मग कदाचित आता दादा एवढं एक्झॅक्ट सांगू नाही राहिले मालुशेठ ह्या याचा अर्थ, पण मला जेवढं माझ्या नॉलेजने मला जेवढं असं वाटतं की माझे वडील, मी त्यांचा इथं फोटो देईल माझ्या मुलाबरोबर, माझा मुलगा लहान असताना, म्हणजे माझ्याकडे त्यांचा 20 वर्षापूर्वीचा एक फोटो आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता की माझे वडील खूप हँडसम होते। आजही ते हँडसम आहे, एकदम भारी पर्सनॅलिटी, ज्याला आपण टायगर म्हणू शकतो, एकदम अशी टायगर सारखी पर्सनॅलिटी होती माझ्या वडिलांची, खूप हँडसम होते, एकदम रुबाबदार त्यांच्या तमिषा वगैरे एकदम असं। तर मी त्यांचा फोटो इथं देईल तुम्हाला बघायला। तर अशी पर्सनॅलिटी होती त्यांची। आणि मल्ल म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो ना पहलवान वगैरे, तर बरेच लोक त्यांना पहलवान म्हणतात कारण त्यांची हेल्थ वगैरे खूप छान होती, बॉडी वगैरे एकदम भारी होती। तर पहलवान, मल्ल, मग मल्लचं मालू आणि मग दुकानाचे मालक आहे म्हणून मालुशेठ असं नाव झालेलं असावं असं मला वाटतं, कारण लोकांनी हे नाव दिलं होतं त्यांना मालुशेठ। आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला बाप्पा म्हंटल जायचं, तर हे बाप्पा नाव तुम्हाला कोणी दिलं होतं आणि का हे म्हटलं जातं? म्हणजे पेठातल्या लोकांनी मला बाप्पा नाव दिलं होतं, कारण मी कोणाची गाय गरीबाची कोणी आला तर तो माझ्यापासून कधीच परत जात नव्हता, खाली आत मी त्याला जाऊनच नाही दिलं, त्यामुळे माझं नाव बाप्पा पडलं होतं पेठामध्ये। ऍक्च्युली कुणाकुणाला असा प्रश्न वाटू शकतो की मी व माझ्या वडिलांच्या जीवनाबद्दल समजा काल व्हिडिओ बनवला आणि आजही बनवला तर का बनवला? आता ही खूप नॉर्मल गोष्ट आहे की प्रत्येकाला आपल्या आई वडिलांबद्दल अभिमान वाटतो किंवा वाटलाच पाहिजे।
परंतु अशा काही काही गोष्टी आहेत, जसं की मी काल पण बोलली व्हिडिओ मध्ये की माझ्या वडिलांच्या बाबतीत खूप काही घेण्यासारखं आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. आता बाप्पा हे नाव कसं पडलं हे मी तुम्हाला सांगते. आता सिन्नर मध्ये आता जेव्हा मी तर खूप माहेरी जात नाही, खूप कमी माझं जाणं होतं ना, आता कोरोनामुळे तर लास्ट 1.5-2 वर्षात नाही गेले म्हटलं तरी चालेल, पण असं कधी सणावाराला दिवाळीला वगैरे गेलो. आणि आता सिन्नर हे काही एवढं छोटं गाव जरी असलं, तालुक्याचं गाव, पण सिन्नर गावाने खूप प्रगती केली आहे. कारण तिथं मी काल बोलली की MIDC आहे, खूप साऱ्या कंपनीज आहे, मुसळगाव MIDC, माळेगाव MIDC आणि भरपूर मोठं आहे सिन्नर. तर मग जेव्हा दिवाळीला वगैरे आम्ही गेलो, मग सगळ्या बहिणी मिळून आम्ही सिन्नर मधली जी मेन पेठ आहे, म्हणजे मेन मार्केट जिथे आहे, तिथं आम्ही साड्या घेण्यासाठी गेलो. आता सिन्नर मध्ये मोठे मोठे दुकान आहे, गणेश सखाराम पवार त्यांचं मोठं दुकान आहे, बळवंत वामनराव पवार त्यांचं पण खूप मोठं दुकान आहे, आणि कटारिया इथे आम्ही साड्या घ्यायला जायचो. तर मग आम्ही जेव्हाही जातो साड्या घ्यायला वर्षातून एकदा दिवाळीच्या वेळेस सगळ्या बहिणी आम्ही गेलो की मग हे दुकानाचे जे मालक आहे त्यांनी आम्हाला विचारायचं की बाई बाप्पा कसे आहे, काय चाललं बाप्पांचं, बाप्पांची तब्येत काय म्हणती, असं आमच्याकडे चौकशी करायचं. हे आजही होतं. तर मग हे बाप्पा जे नाव माझ्या वडिलांना पडलं ना, ते कसं पडलं ते मी तुम्हाला सांगते. आता ती जी मेन पेठ आहे सिन्नर मध्ये, तिथे काही वाणी मारवाडी म्हणा किंवा इतरही कोणी त्यांचे छोटे मोठे काही बिझनेस असायचे. आता ते लीगल होते का इलिगल होते ते बिझनेस, त्या ह्याच्यात आपल्याला नाही जायचंय, पण होते त्यांचे काहीतरी असे छोटे मोठे बिझनेस असायचे, जिथं गावातील काही लोक त्यांना तिथे जाऊन त्रास द्यायचे, हप्ता वसुली वगैरे असं म्हणता ना, अशा गोष्टींसाठी म्हणा किंवा कुणी तिथे जाऊन दादागिरी करायचं. तर मग कसं होतं, त्यावेळेस माझ्या वडिलांचा एवढा रुबाब आणि एवढं नाव होतं की मग ते वडिलांकडे यायचे, दादांकडे, किंवा मालुशेठ तुम्ही फक्त आपल्या तिथं दुकानावर येऊन थोडं थांबा, बा तासभर थांबा, 10-15 मिनिटं थांबा, किंवा मग आम्ही आमच्या दुकानाला आमचा जो काही बिझनेस आहे तुमचं नाव दिलं तर चालेल का, किंवा हा जो बिझनेस आहे हा जे काही इथं होतं XYZ हे बाप्पाचं आहे असं नाव दिलं तर चालेल का. तर असं त्यात मागायचे आणि तुम्ही फक्त एक चक्कर मारा म्हणजे लोक आम्हाला त्रास देणार नाही. आणि मग अशा वेळेस आपण जसा एखादा मराठी पिक्चर बघतो, हिंदी पिक्चर बघतो की त्याच्यामध्ये जो मेन हिरो असतो तो काय करतो, श्रीमंतांना लुटतो आणि गरिबाची मदत करतो. त्याला आपण ते पडद्यावर एक नाटक रूपी चालू असतं, पण आपण त्या हिरोला बघून किती खुश होतो, तसं हे रिअल लाईफ मध्ये घडत होतं. माझे वडील त्यांचे लीगल अनलिगल जे काही बिझनेस होते तिथे जाऊन त्यांना हेल्प करायचे आणि तिथून त्यांना जे काही इन्कम होत होता, बऱ्यापैकी इन्कम व्हायचा त्यांना, तर खूप गरीब लोकांची ते मदत करायचे. तर मग ह्या सगळ्या लोकांना असं वाटायचं की जसं आपण अडचणीत असल्यावर आपल्याला देव कसा मदत करतो, किंवा आपल्याला जो अडचणीच्या वेळेस जो मदत करतो तो आपल्यासाठी देवासारखा असतो, की आपण म्हणतो की माझ्यावर असा प्रसंग आला होता आणि त्याने देवासारखी येऊन माझी मदत केली, आपण असं सहज म्हणतो. तसंच मग देवासारखी दादा त्यांची मदत करत होते, म्हणून कदाचित त्यांनी हे जे बाप्पा हे नाव आहे हे माझ्या वडिलांना ठेवलं होतं. आजही पैठेमधले सगळे लोक माझ्या वडिलांना बाप्पा असंच म्हणतात. आणि लहानपणीचा मी काही किस्से तुम्हाला सांगते. जेव्हा आम्ही लहान होतो तर आम्हाला काही कळायचं नाही, रोज आमच्या घरी खूप लोक यायचे, दाराच्या समोर 15-20 चपलाचे जोड रोज खूप लोक यायचे. जेव्हा आम्हाला काही कळायचं नाही, आम्हाला वाटायचं की हे आपल्या वडिलांचं काम आहे. मग जसं थोडं कळायला लागलं, ते लोक जे बोलायचे ते आम्ही ऐकायचो, तर कधी कुणी असं मॅटर घेऊन यायचं की आमच्या मुलीला नांदवत नाहीये, कधी कुणाचं असं म्हणणं असायचं की आमके माणूस आमच्या घरामध्ये कब्जा करून बसलाय, तो आमचं घर खाली करत नाहीये, कुणी आमची जागा बळकवून बसलंय, दोन भावांचं भांडण असो, फॅमिली मॅटर असो, हे सगळं सोडवायला ते माझ्या वडिलांकडे यायचे. आणि माझे वडील कुठल्या पदावर नव्हते, कुठली नोकरी करत नव्हते, गव्हर्नमेंट नाही का प्रायव्हेट नाही असे कुठल्या पदावर नव्हते, पण त्यांना त्या गावातील लोक त्यांना ही किंमत देत होते, हा रिस्पेक्ट देत होते, त्यांच्या शब्दाला तेवढा मान होता की त्याने जर एखाद्याला सांगितलं की ए तू त्याचं घर खाली करून दे, मला बाकीचं काही माहित नाही, तर त्या माणसाने ते केलंच पाहिजे एवढी त्यांची वट होती.
सुळवाडी पाटणपुरी म्हणजे आई सिन्नर मध्ये जे जवळपास गाव आहे छोटे, सुळेवाडी झालं, पाटपिंपरी झालं, असे पिंपरी झालं, असे बरेच ठिकाण आहे जिथं माझ्या वडिलांना खूप म्हणजे खूप किंमत, एखाद्या देवासारखं लोक किंमत द्यायचे. तर मी कालही हे वाक्य बोलले आणि आजही परत बोलले की माझे वडील करोडपती नाही, ते पैशाने श्रीमंत नाही, ते श्रीमंत आहे इज्जतीने श्रीमंत आहे. आणि प्रत्येक नाण्याचे जसे दोन पहलू असतात, आता असेही लोक आहे. आणि इवन माझा व्हिडिओ बघूनही कुणाला वाटेल की काय कौतुक करते बा, नाव ठेवणारे लोक असतात. म्हणून मी नेहमी सांगते की मी जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी वागताना मी कधीच कोणाचा विचार करत नाही की कोणाला काय वाटेल, कोणाला आवडेल का नाही आवडेल. मी एकाच व्यक्तीचा विचार करते, तो म्हणजे भगवंताचा. मला देवाच्या नजरेत वाईट नाही व्हायचंय, बाकी कोण माझ्याबद्दल काय विचार करतं ना, मला याच्याने काहीच फरक पडत नाही. कारण लोक असे, लोक घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही, काही जळावृत्तीचे लोकही असतात. त्याच्यामुळे माझ्या वडिलांचं जेव्हा हे काही होतं, ते काही लोकांना चुकीचं हे वाटतं. आता तो त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण जे आम्ही बघितलं की मार्केट यार्ड समोर दादांचं गुराळ असायचं, आता बरेचसे शेतकरी आपला माल विकण्यासाठी मार्केट यार्डला आलेले असायचे, कांदे म्हणा, मोठं मार्केट यार्ड होतं ते. आणि समजा त्यांचे नाही विकले गेले, रात्र झाली आणि त्यांचे नाही विकले गेले, आता त्यांना उद्यापर्यंत थांबायचंय, उद्या त्यांचा माल विकला जाईल, तर अशा वेळेस दादा त्या शेतकऱ्यांना घरी घेऊन यायचे. आईला काही माहीत नसायचं आमचे जेवण वगैरे झालेले, एवढे छोटे छोटे मुलं तुम्ही समजू शकता, सहा मुली दोन मुलं, एवढा मोठा परिवार, छोटंसं घर, दोन रूमच्या घरात आम्ही लहानचे मोठे झालो. आमच्या सगळ्या बहिणींचे लग्न होईपर्यंत माझे आई वडील त्या दोन रूमच्याच घरात राहत होते. भले आज त्यांचे भरपूर, आजही ते घर आहे आणि पुढेही बांधलंय, नंतर आज बरेच घर आहे त्यांचे. तर अशा वेळेस दादा रात्री त्यांना 9 वाजता 10 वाजता घरी घेऊन यायचे आणि आईला सांगायचे की 4 माणसांचा स्वयंपाक कर का 8 माणसांचा स्वयंपाक कर. आणि माझ्या आईने पण कधीच ह्या गोष्टीला नकार दिला नाही. तिने ते झोपेतून उठायचं, त्या लोकांसाठी स्वयंपाक करायचा, त्यांना जेऊ खाऊ घालायचं आणि त्यांना गुराळात झोपायला अंथरुण पांघरुण देऊन त्यांची झोपायची व्यवस्था करायची. तर इतकं पुण्य कर्म त्यांनी केलेलं आहे, म्हणूनच आजच्या तारखेमध्ये त्यांच्या साही मुली त्यांच्या घरी सुखाने संसार करतात, त्यांचे दोन्ही मुलं सुखाने संसार करतात, सगळ्यांचे मुलं बाळं सगळं व्यवस्थित आहे. आणि माझे वडील ह्याच गोष्टीमध्ये खूप समाधानी आहे की आज ते म्हणतात, आज बाई मला काहीच दुःख नाही, माझे सगळ्या पोरी सुखाने संसार करताय, माझे मुलं सुखाने संसार करताय. सिन्नरला मी गेली होती आणि तिथले एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे विनायक सांगळे म्हणून, कदाचित तेही माझे व्हिडिओ बघत असतील, माझ्या भावाचे मित्र आहे आणि सिन्नरचे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ते. तर मी, माझी आई आणि माझे मिस्टर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो काही कामासाठी. तर त्यांच्या घराच्या बाहेर ते आणि अजून वयस्कर त्यांची मित्रमंडळी 4-5 लोक बसलेले होते. आता ते मला माझ्या मिस्टरांना तर नाही ओळखत, विनायक सांगळेंचे वडील ते मला आणि माझ्या मिस्टरांना नाही ओळखत, मी त्यांना कधी नाही बघितलं, त्यांनी मला कधी नाही बघितलं, पण आईला ते ओळखत होते. तर मग आम्ही मध्ये गेलो, विनायक सांगळेंची जे आमचं काम होतं, आम्ही चर्चा केली, चहा पाणी वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. तर बाहेर आल्यानंतर त्यांचे जे वडील होते, मग मध्ये गेल्यानंतर त्यांच्या बरोबर जे माणसं बसलेले होते त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याच्यात अजून 1-2 ओळखीचे लोक होते. मग त्यांनी सांगितलं असेल की ही मालू भाटजीरेंची मिसेस आणि ही मुलगी होती बा. तर बाहेर आल्यानंतर विनायक सांगळेंचे वडील मला म्हटले की बर का आहे पोरी, तुझा बाप आहे ना म्हणे, तुझा बाप एकेकाळी टायगर होता, टायगर. मग मी त्यांना म्हटलं, माझा बाप एकेकाळी टायगर होता नाही, माझा बाप आजही टायगर आहे. तर म्हणण्याचा भाग हे असा की पैसा भलेही त्यांनी जीवनामध्ये खूप नाही कमवला, पण इज्जत खूप कमवली, नाव खूप कमवलं आणि चांगले कर्म खूप केले. म्हणून आज त्यांचा सगळ्या मुली मुलं सगळे व्यवस्थित संसार करताय. तर हेच मनुष्याने जीवन जगताना, आपल्याला जर कोणाचं चांगलं नाही करता आलं ना तरी ठीक आहे, पण कुणाचं आपल्या हातून वाईट कधी झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. आणि माणसाच्या दिसण्यावरून आपण कुणाला जज नाही करू शकत. आज मी व्हिडिओ चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते तर बा म्हणजे मी खूप चांगली आहे. आता चला मी तर स्वतःला चांगलीच म्हणेन. आपण कोणाच्या शरीरात घुसून बघू नाही शकत का ही व्यक्ती अंतस्थ कशी आहे. आपण कोणाला दिसण्यावरून जज पण नाही करू शकत. पण बीज बोए बबुल के तो आम कहा से पाए,
ही या हाताने करा, या हाताने भरा। आपण जसे कर्म करू तसंच आपल्याला भोगावं लागणार आहे। म्हणून माणसाने जीवनामध्ये वागताना नेहमी विचारपूर्वक चांगलं वागलं पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे की जेणेकरून परमेश्वर आपल्याला त्याचे चांगले फळ देतील। आणि हेच की मला असं वाटलं की माझ्या वडिलांनी जीवनामध्ये खरोखर चांगले कर्म केलेले आहे। चांगलं नाही करता आलं तर भरही करू नका, पण वाईट कोणाचं करू नका, वाईट कोणाचं करू नका। आणि मग आम्हाला असंच वाटतं बहिणींना की नाही आपल्या आई वडिलांनी खूप केलं। आणि मी काल पण विसरली माझ्या आईचं नाव घ्यायचं। ऍक्च्युली जेव्हा संसार चालू असतो, संसाराचं हे जे गाडी आहे ही दोन चाकांवर चालते, नवरा बायको म्हणजे आमच्या आई आणि वडील। तर वडिलांनी जेव्हा एवढं हार्डवर्क केलं, माझ्या आईने त्यांना साथ दिली जेव्हा ते शेती करायचे, आई मळ्यात जायची, आम्ही जायचो तर आई पण जायचीच, चिपांवर स्वयंपाक करणे, चुलीवर स्वयंपाक करणे, एवढ्या छोट्या छोट्या मुलांना सांभाळणं, एवढ्यांचं पालन पोषण करणं, याच्यामध्ये आईचा पण तितकाच वाटा राहिलाय आम्हाला लहानचं मोठं करण्यात, आम्हाला वाढवण्यामध्ये। तर डेफिनेटली आमच्या आईला पण याचं क्रेडिट जातं। आणि आम्ही लहान असताना मला आम्हाला सगळ्यांना खूप आठवत होतं की माझे वडील खाण्याचे खूप पदार्थ बनवायचे। घरात शिरा बनणार असेल तर वडील करायचे, भजे बनवायचे, मालपोहे बनवायचे, खूप खाण्याचे पदार्थ माझे वडील बनवायचे, त्यांना सगळं बनवता यायचं। तर असं म्हणजे असं आमचं पालन पोषण आमच्या आई वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आणि आमच्यावर खूप चांगले संस्कार केले। म्हणून आज आम्ही सगळ्या बहिणी सगळे खूप सुखात आहोत आणि परमेश्वराचे खूप उपकार आहे। तर आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।